गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। राशिवडे गावातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सुरू करून घ्यावे, अन्यथा 23 डिसेंबर पासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे लेखी निवेदन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विचार मंचाच्या वतीने अधीक्षक अभियंता संभाजी वाणे यांना देण्यात आले। राधानगरी तालुक्यातील राज्यमार्ग 177 पासून मासुर्ली राशिवडे परिते राजमार्ग 189 मिळणारा रस्ता प्रजिमा 34 रुंदीकरणासह सुधारणा करण्याची मंजुरी असताना हा रस्ता पूर्ण केला नाही, त्यामुळे राशिवडे येथील मुख्य बाजारपेठेत दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे। या संदर्भात पालकमंत्री सतेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, पत्रव्यवहार व समक्ष भेटून राशिवडे मुख्य रस्त्यावरील रहदारीस होणारा अडथळा दूर करून हा रस्ता तात्काळ करावा अशी मागणी केली आहे। निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सरपंच कृष्णात पवार, सामाजिक कार्यकर्ते मोहन दुधरे, संजय डकरे, रामचंद्र चौगले, पुरुषोत्तम कानकेकर, संजय पवार, संतोष पाटील, संपतराव धुंदरे, बलदेव चौगले, ज्ञानदेव चांदणे यांच्या सह्या आहेत। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी राशिवडे येथे भेट देऊन मुख्य रस्त्याची पाहणी केली व हा रस्ता लवकरच सुरू केला जाईल असे सांगितले। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे। रस्ता एखाद्याच्या जरा 2 फूट जागा गेली म्हणजे ती त्यालाच जागा उपयोगात येणार आहे, त्यालाच ते उद्या बाजार करता येणार आहे, तिथं काहीतरी वस्तू ठेवता येणार आणि लवकरात लवकर करून द्यावा, अन्यथा साहेब आम्ही तुम्हाला उपोषणाचा इशारा देण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी तुम्हाला आलो होतो, ती वेळ आणू देऊ नका आणि आमच्या एवढा का मार्गस्थ लावा ही मी या बिरदेवचरणी आणि गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो। आणि त्या ठिकाणी आपले सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत। गेली 3 वर्षे हा प्रश्न आपल्या राशिवड्याचा म्हणजे रस्ता होणार का नाही, काय होणार, काय झालं रस्त्याचं याचा प्रश्न वारंवार ग्रामस्थ विचारत होते। हा रस्ता होणार का नाही यासाठी आपल्या गावातील शिष्टमंडळ साहेबांनी भेटा गेलेले होते आणि साहेब स्वतः या ठिकाणी ह्या रस्त्याची पाहणी करून रस्ता मार्गी लावणार काही सांगण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेत आणि ह्या रस्ता होणार का नाही, प्रलंबून राहणार काही, लवकर लवकर कधी होणार हे त्यांच्याकडे आता जाणून घेऊया। नमस्ते। मागच्या 1-2 महिन्यापासून या गावचे सन्माननीय सरपंच, त्यांचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आणि समस्त ग्रामस्थ हे माझ्याकडे नेहमी यायचे आणि त्यांच्या गावातला जो 600 मीटर रस्त्याच्या रुंदीच्या बाबतीत मला नेहमी विचारणा करायची, मला प्रॉब्लेम काय आहे हे काय समजायचं नाही, मग मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारायचो काय प्रॉब्लेम आहे, तर अधिकाऱ्याकडनं कळायचं की तिथे आपल्याला वाइडनिंग करायचं हे नक्की आहे। त्याच्यानंतर सुद्धा मला सातत्याने फोन यायचे, तुम्ही राशिवड्याचा प्रश्न सोडा आणि आज अचानक परत मला न विचारताच म्हणजे काही फोन बिन केला नव्हता, त्यामुळे सगळे आले आज आणि आल्यावर मला सांगितलं की असा विषय आहे, मला थोडं वाटलं की म्हणजे व्यक्त्या ही जे लोक आहेत त्यांना काय कामधंदे नाही का, हे सारखं फोन करतात, 2-3 वेळा येतात, एवढ्या लांब न येतात, यांचा प्रॉब्लेम काहीतरी जेन्युइन असायला पाहिजे, म्हणून मग मी त्यांना सांगितलं की आता असं करा तुम्ही तिथं पोचायच्या अगोदर मी परत पोचतो आणि त्याप्रमाणे मी आलो। विषय मी जसा ऐकला तो तसाच आहे की रुंदी कमी आहे आणि आपल्याला 9 मीटरने वायरिंग करायची, परंतु तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे किंवा आम्ही स्वतः संमतीपत्र देऊ, आम्ही तुम्हाला स्वतः जागा रिकामी करून देऊ,
तुम्ही जर आम्हाला जागा रिकामी करून देत असाल 9 मीटरमध्ये तर आम्ही तो रस्ता तुम्हाला येत्या 2-3 महिन्यात कॉन्क्रीटचा चांगला रस्ता करून देऊ. ठीक आहे, थँक्यू.